शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ते मराठवाड्यात मुक्काम पोस्ट काळेगाव घाट तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी आज आपण आलोय। म्हणजे या गावचे प्रगतशील बागायतदार आहेत चंद्रसेन खाडे साहेब, त्यांच्या प्लॉटवर आज आपण आलोय। आणि या ठिकाणी आपण फिल्टरचं सर्व्हिसिंग करायला, यांचा 30,000 MQ जुनं फिल्टर आहे, सँड फिल्टर आहे, आपण त्याचं सर्व्हिसिंग करायला या ठिकाणी आलोय। पण सर्व्हिसिंग करत असताना नेमकं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं जनजीवन नेमकं कसं राहतं आणि त्यांचं राहणीमान कशा पद्धतीचं आहे, त्यांचं प्रामुख्यानं पिकं कोणती असतात आणि त्यांचं जे काय दैनंदिन जीवन आहे ते कशा पद्धतीनं आहे, त्याचंच आपण एका या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। की सगळ्यात प्रथम साहेब, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, आपली ओळख करून द्या। माझं नाव चंद्रसेन सकारी खाडे, राहणार काळेगाव घाट तालुका केज जिल्हा बीड। साहेब मला सांगा की आता या ठिकाणी आता आमची तुमची ओळख कशी झाली हे आमच्या प्रेक्षकांना कळू द्या। तुमचे फक्त व्हिडिओ पाहून ओळख झाली। हा, बाकी काही कुठला संपर्क नाही, कुठली माहिती नाही, काय नाही, व्हिडिओ पाहिले तुमचे आणि माझ्याकडे फिल्टर होता सेकंड मधला, ते दुरुस्त करण्यासाठी मला इकडे कुणी कारागीर वगैरे तंत्रज्ञ कुणी सापडला नाही म्हणून मी तुम्हाला कॉल केला। खरं साहेब तुमच्या मनाचं मोठेपण आहे की आमच्या खरं तर एकतर ओळख नाही कुठल्याही गोष्टीची, आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आमच्याशी संपर्क केला आणि तुम्ही आम्हाला तुमच्या शेतात इथे या म्हणला, काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार। मला एक सांगा की साहेब, या ठिकाणी मराठवाड्यात जर बघितलं आता आमच्याकडे कसं राहतं, आम्ही पश्चिम महाराष्ट्रात येतो, पश्चिम महाराष्ट्र जर म्हणलं तर द्राक्षबाग, केळीबाग किंवा डाळिंब लागवड किंवा ऊस, जास्त प्रमाणात ऊस, तर तुमच्या इकडे प्रामुख्यानं कुठल्या पद्धतीचं पीक या ठिकाणी तुम्ही जास्त प्रमाणात घेता? आमचा भाग हे असा आहे की कुठल्याच धरण याच्यामध्ये येत नाही, आम्ही धरण क्षेत्राखाली तुमचं कुठलं नाही, मग निसर्गावर जी काही पाणी मिळेल त्या पाण्याच्या आधारावर आम्ही सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी हे पीक घेतो आणि सोयाबीनच्या नंतर रब्बीला आम्ही हे हरभरा, वर्षातून दोनच पीक, दोनच पीक, तेही बेभाव, बेभाव किमती काही व्यवस्थितशीर भेटत नाहीत, खर्चाच्या मानानं आमच्या खूपच अडचणी त्या होतात। अडचणी पण बघितलं आणि साहेब मी आता येताना बघितलं, आता साधारण तुमचं म्हणजे गावापासून जी रान जी आहे ती साधारण ते 1 किलोमीटरच्या 1.5 किलोमीटर अलीकडे आहे। हो, वाट जर बघितली शेतकरी बांधवांनो तर अक्षरशः पाय चालत येण्याचं अवघड आहे। तर अशा परिस्थितीत तुम्हाला जर मोठं पीक एखादं, आता ऊस वगैरे लागवड करता का इकडे तुम्ही? करतो, पण ते ऊस कसं आहे फेब्रुवारी मार्चच्या नंतरच आमचा बाहेर काढता येतो, तोपर्यंत काढताच येत नाही कारण रस्तेच नाहीत, त्याच्यामुळं मार्च इन जोपर्यंत रब्बी पिकाचा निवाडा होत नाही किंवा काढल्या जात नाही तोपर्यंत आम्हाला ऊस बाहेर काढता येत नाही, काव मोकळं चालला येत नाही तुमचं। हा, खरंच शेतकरी बांधवांनो जर तसा विचार केला तर मराठवाड्यात म्हणजे असं तुमच्याच फक्त गावात ही परिस्थिती आहे का, बाकी आजूबाजूला सगळीकडे बीड जिल्ह्यातच आहे? टोटल परिसर बीड जिल्ह्यात अशीच परिस्थिती, जंगली भाग कसा असतो त्या पद्धतीत ह्यांचा रोड आहेत, कुठल्या म्हणजे शेतात याला व्यवस्थित रोड नाही, पानन रस्ते जर म्हणलं नाही, पानन रस्ते सुद्धा दुरुस्त नाही, तर काही नाही। साहेब मला एक सांगा की आता सोयाबीन तुम्ही लागवड करता काय, तर सोयाबीनला एकंदरीत तुम्ही खर्च किती करता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्यातनं बेनिफिट किती भेटतं? आता जर बघितलं तर ह्या ठिकाणी हे लावून सोयाबीनचं ठेवलं, आता हे काढून ठेवलंय तुम्ही, आता ह्याची काढणी म्हणजे मळणी कधी होती तुमची? आता गरजेनुसार प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार पैशाच्या अडचणीनुसार त्याची सोंगणी करून मळणी करून तयार करून लगेच मार्केटला जावं लागते, त्यांना ठेवून भागत नाही कारण पुढचं रब्बीचं क्षेत्र त्यांना दुरुस्ती करायचं मग यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरच्या जे काही मोलमजुरी असेल ते भागवण्यासाठी हे तयार करून विकल्याशिवाय पुढचा मार्ग सापडत नाही। आणि आता जर खर्च जर म्हणलं, एकरी सोयाबीनला किती खर्च होतो तुमचा, पेरणी म्हणा, लागवड, आंतर मशागत, पूर्व मशागत त्याची आणि लागवडीला? एकरी कमीत कमी 15,000 रुपये लागतात, 15 ते 20 हजार, 20-22 हजार नांगरणी पासून मार्केटला जाईपर्यंत टोटल खर्च 20-22 हजार होते, 22,000 रुपये। हो, आणि आता एकरी जर तुम्ही सरासरी काढलं तर किती क्विंटल सोयाबीन चांगलं आलं तर किती क्विंटल? तर ते 5 क्विंटल पासून 10 क्विंटल पर्यंत आम्हाला ॲव्हरेज मिळते। ॲव्हरेज
साधारण कसा दर आहे आता म्हणजे सोयाबीनला? आता जर मार्केट भाव आता बघितला 37-35 पासून 45 पर्यंत हा त्याची चाचण्या जे आहेत त्या करून तपासण्या करून त्याच्यात खराब किती, डॅमेज किती, ओलावा किती याचा हे करून ते चेक करून रेट ते देतात. सरासरी एक 8-9 क्विंटलचा जर हिसाब केला तरी किती, 4000 रुपये भाव जर म्हणलं हो तरी किती, चाळीस किती दिवसाचं पीक राहत सोयाबीन? हे 3 महिना. 3 महिना पण लागवडीनंतर त्याला खर्च मेंटेनन्स काय नाही ना? असं म्हणजे फवारणी आहेत ना, 2-3 फवारण्या कराव्या लागतात, खुरपणी करावी लागते, तणाचा बंदोबस्त करण्यासाठी हे सगळं करावंच लागते. मग साधारण तणनाशक असेल ज्याच्या कॅपॅसिटीनुसार, कुणी तणनाशक फवारतय, कुणी खुरपणी करतय, कुणी काहीच करत नाही. आणि साधारणतः लागवडीपासून ते काढणीपर्यंत 20-22 हजार रुपये त्याला खर्च होतो. हो आता बरं रब्बी पीक म्हणलं तर तुम्ही कुठलं घेता परत ना? हरभरा घेतो आणि आता या 2 वर्षापासून राजमाच चालू झालंय. राजमा घेतात, राजमा मध्ये 3-4-5 क्विंटल एकरी निघतय. राजमाचं किती दिवसाचं पीक आहे? 2-3 महिने. आणि हरभऱ्याचं? हरभरा 4 महिने. 4 महिने साधारणतः 7 महिने तुमचं फक्त पिकाखाली असतं आणि हिरवी मग दुसरी 5 महिने असं काय नाही, आराम आरामच. पैशाचं नियोजन कसं करता तुम्ही एकंदरीत? पैशाचं नियोजन काय, जुना माल विकायचा, नवीन पिकाची तयारी करायची. प्रत्येक वर्षी तेच कार्यक्रम, जुना माल विकणे आणि नवीन पिकाची तयारी करणे. किती एकर क्षेत्र आहे तुम्हाला आता? तुम्ही तिघही बागायतदार आहेत या ठिकाणी? आता ह्यांचं आहे 12 एकर, ह्यांचं आहे 10 एकर, माझं आहे 9 एकर. असं प्रत्येकाच अलग अलग आहे आपापल्या कॅपॅसिटीनुसार. बरं, आर्थिक तर परिस्थिती जर विचार केला तर तुमची म्हणजे आर्थिक परिस्थिती कशी राहते? नाही ना, मग दुसरं जोडधंदे, दुधाचं काही थोडसं धंदा, काही मोलमजुरी, रोजंदारी, ह्याच्यातून तयार करत राहायचं काहीतरी. दुधाचा दर आता इकडे तुमच्याकडे कसा आहे मराठवाड्यात? दूध मला वाटतंय म्हशीच्या दुधाला कसा साधारण दर आहे इकडे? 50 रुपये सरासरी. आणि गाईच्या दुधाला? गाईला 27-30 पर्यंत. मग काय पश्चिम महाराष्ट्रात पण आमच्या इकडे तोच भाव आहे, 27 आणि म्हशीच्या दुधाला 27-30 आणि म्हशीच्या दुधाला 50 पर्यंत भेटतं. गायांचंही नियोजन म्हणलं तर किती, म्हणजे कुठल्या जातीच्या गाय असतात तुमच्याकडे? आमच्याकडे हे जर्सी. जर्सी देशी वगैरे काय नाही? देशी जास्त करून नाही चालत. आपले दुसरे पण शेतकरी आहेत या ठिकाणी, त्यांच्याकडे पण आपण जाणून घेणार आहे की नेमकं त्यांना शेती करत असताना काय काय अडचणीचा सामना करावा लागतो. साहेब नमस्कार, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत. आपली ओळख करून द्या, आपलं गाव वगैरे सगळ्या काय गोष्टी सांगा. आमचं गाव आहे काळेगाव घाट. माझं प्रथम नाव इरफान सय्यद, मी सय्यद राहणार काळेगाव घाट, तालुका केज, जिल्हा बीड, या गावातील आहेत आम्ही इथं सध्या. साहेब मला सांगा की किती एकर क्षेत्र आहे तुम्हाला? आम्हाला आहे 12-13 एकर आहे क्षेत्र. आता त्यामध्ये काय म्हणजे प्रामुख्याने पीक काय काय असतं? आमच्याकडे सोयाबीन असतं, उडीद असतं, मूग असतं, तूर आहे, म्हणजे असे सीजनेबल पीक आहे. ती बी परमेश्वराच्या स्वाद्याने, पाऊस पडला तर आहे, पाऊस नाही पडला तर गेलं, ती खर्च गेलं, पिक गेले, सगळंच गेलं. मग ती भरपाई करण्यासाठी लोकांच्या मोल मजुरी करण्यासाठी जावा लागत, कुठं ऊस तोडायला जावा लागत, कुठं कुणाच्या मिस्त्रीच्या कामाखाली जावं लागतं, कुठं बांधकाम असते तिथं जावं लागतं कामाला. पण कारण की निसर्गाची शेती ना, म्हणजे असं गॅरंटी शेती नाही ना, निगडीत तुमच्या थोडक्यात शेती राहते. आता पाण्याचा सोर्स जर म्हणलं तर तुमच्याकडे पाण्याचा सोर्स किती असतं, म्हणजे कशा पद्धतीत राहतं? आता आहे थोडी बारकी नदी, तुम्ही आता तिथून आलात तिथून पाहिलं थोडीशी बारकी नदी आहे, पण ती काय निसर्गाच्या आलं तर जात आहे, कारण मोठं धरण नाही, कुठं काय नाही काय नाही काय वाहून जात पाणी वाहून जात काय. आणि आता विहिरी वगैरे काय? आता विहिरी वगैरे काय तो काय नाही ना, आता पण आहे तर त्याचा काय फायदा नाही ना, पाणी पण पाणी नाही ना. आणि बोरवेल वगैरे? बोरवेल आहे, भरपूर पैसे जातात बोर घ्यायचं, म्हणजे किती फूट नेता खाली तरी? फूट घ्यायचं म्हणलं तरी भरपूर जावं लागतं. एक अंदाज अंदाज, तुम्ही किती फूट घेतले? तुमच्याकडे आहे का बोर? आहे ना, बोर आहे. किती फूट घेतले? आमच्याकडे 800 फूट आहे, 800-900 फूट. बापरे, म्हणजे पाण्याची पातळी इकडे जास्त खालावली. हा, जास्त खोल आहे. मला एक सांगा साहेब, तुमचं वार्षिक उत्पन्न, आता ही सोयाबीन बाकी काय तुम्ही पिकं करता, त्याचं वार्षिक उत्पन्न एकंदरीत कसं राहतं एकरी? आता एकरी तुम्हाला सांगतो,
एकरी सोयाबीनचा खर्च काढायचं म्हणलं सुरुवातीला नांगरायचं म्हणलं तर कसं भी 20-22 हजार पासून जातं आणि एकरी उत्पादन होतं 28 हजार रुपये कारण तुमची मजुरी आमची मजुरी सगळं धरून भी म्हणलं तर टोटल तुम्हाला सांगतो ना आता काढाय नांगरायच्या ट्रॅक्टरने म्हणलं की नांगरायचं म्हणलं की प्रथम सुरुवातीला 2000 रुपये एकर हा पुन्हा पाळी घालायची म्हणलं की 1000 रुपये एकर हा आणि पेरणी करायची म्हणलं की 1000 रुपये एकर 4-5 हजार रुपये ह्याला चार पाच हजार रुपये ह्याला गेले कशाला ट्रॅक्टर वाल्याला नंतर आमची पुन्हा चला बियाच्या बॅगीला गेले 3000 रुपये 8000 1500 रुपयाचं खताचं पोत पुन्हा त्याला मग तिथं दुकान जातो मग वाहनाचा खर्च मग तिथून आणायचा रानामध्ये खर्च लेबर म्हणजे खात ते आणायचं मग ते पेरायचं पुन्हा पेरताना पुन्हा कसं ते उगून येतंय का नाही येत कधी कधी उगून बी येत नाही पाणी पाणी पाऊस पडतो आणि कधी कधी उघडत आपण भेट नाही कधी आलं कसं तसं तर पुन्हा त्याला डुबायचा खर्च 1000 रुपये एकर हा डुबायचं पुन्हा तन्नाशक फवारायचं पुन्हा कीटकनाशक फवारायची म्हणजे खर्च लांब चाललं खर्च पुन्हा काढायला पुन्हा इथून ट्रॅक्टरला 1000 रुपये गाव ट्रिपर ट्रॅक्टरला खेपण्याची मळाला 150 रुपये कट्टा म्हणजे काढणीचा भाव 5000 रुपये एकर काढणी पुन्हा तळवट त्याला हातरायला 1000 रुपयाचे पुरत नाहीत म्हणून असं प्रत्येक सोयाबीनचं पीक आहे म्हणत राष्ट्रीय पीक आहे पण त्याला जर भाव तसा नाही एकदा खायचंच वांद आहे तर त्याच काय तर अवघड आहे मग तसं करा तसं म्हणायचं जर गेलं तर आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहतो बरं का पश्चिम महाराष्ट्रात खरंच बघितलं तर प्रगत भाग आहे आमच्या इकडे ऑल ऑफ शेती म्हणजे शेतकरी जरी बारीक सारीक एक दोन एकरवाला जरी असला तरी खूप छान पद्धतीने शेती असते त्यांचा आणि टर्नओव्हर पण त्यांचा वार्षिक म्हणलं तर भरपूर प्रमाणात राहतो मला एक सांगा की आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी सरकारी अधिकाऱ्याने जर आपला व्हिडिओ जर बघितला तर त्यांना मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुमचं काय सांगणं असेल एक सरकारला सरकारला कसं आता सरकार त्याच्या जागेवर खरं आहे म्हणजे ऐकून घ्या त्यांना काही जनता आहे जनता त्यांना निर्णय काही घेता येत नाही ना समज शेतकऱ्यासारखा जर निर्णय जर घेतला प्रत्येक भावाला भाव वाढवा ही केला मग दुसरे गोरगरीब लोकांनी बस आपल्याला शेती म्हणून आपण आपली बाजू पटवून द्या सांगतात तसं त्यांना प्रत्येकाने आता तुम्ही आला तुमची बाजू खरी करून दाखवणार आमची प्रत्येक जण आपापली बाजू खरी करून दाखवणार ना मग ही झालेला खर्च असं सरकारला काय म्हणणार आता ती त्यांच्या जागेवर खर्च ना तेल भाव वाढवला शेतकरी पुन्हा ओरडतो तेलाचे भाव इतके महाग झाले मग हे काय झालं फक्त जी आयात जी करते ती जर थांबविलं तर समजा कसं तरी भारतात काही बी थोडक्यात आपल्या भारतातल्या म्हणा मराठवाडा विदर्भ महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत त्यांच्यातल्या म्हणजे पिकांना हमी भाव म्हणजे आता थोडक्यात सोयाबीनचं म्हटलं तर सोयाबीनला तुमच्या म्हणण्याप्रमाणे हमी भाव किती असावा आता आमच्या हिशोबाने आम्हाला वाटतं 7000 असावा 7000 लई म्हणजे कमी होत नाही लई जास्त होत नाही आधी ह्याच्या आधी 9-10 हजाराकडे सोयाबीन नेल तर 12 हजाराकडे काही शासनाने सोयाबीन आधी ह्याच्या आधी इकलं होतं आयात ज्यावेळेस करत नव्हती ज्यावेळेस आयात करीत नव्हते त्यावेळेस 12 हजाराकडे एक वर्ष गेलं पुण्याच्याला नंतर काय झालं की निम त्याच्यापेक्षा भाव वाढायचा कमी झाला त्यापेक्षा 3 पटीनं कमी इकला आता 4000 ते 3700 रुपये आता मार्केट चालू आहे ते बी म्हणतात मावचार बघा 20 हवा 3700 रुपये चांगला भाव 4300 रुपये म्हणजे ही भागत नाही ना आणि पिकले आवरेज येत नाहीत काय नाही मग आता काय करणार जे आहे ते खरं आता कोणाला म्हणावा कोणाला काय म्हणजे बोलता येत नाही ना आता तुम्ही आता तुमचीच बाजू खरी करणार ना शेतकरी असला शेतकरी गोरगरीब म्हणजे प्रत्येक जण आपली आपली बाजू करणार आपण काय म्हणणार आहेत आपण सर्वसाधारण माणसं आहेत ना माझी सुद्धा सरकारी जे काय अधिकारी आहेत किंवा सरकारला एक विनंती राहील की जर कुठल्याही म्हणजे जे काय आपण शेतीतला माल बाहेरून आयात करतो ते जर काय गोष्टी थांबवल्या तर आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या शेतमालांना चांगला दर मिळेल आणि आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो समृद्ध झाल्याशिवाय राहणार सुखी राहील सुखी राहील धन्यवाद आपला अनमोल वेळ आम्हाला आपण दिला त्याबद्दल सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या वतीने आपलं मनापासून आभार जय हिंद